डिफरन्स काय आहे सिम्पल लँग्वेज पूर्वीपासून हा एक टॅबू आहे की ह्या आजारांवरती जास्त बोललं जायचं नाही कारण माणूस लाजे तर ह्या गोष्टी mm. बोलत नाही आता कसं आहे की मग ते त्यावेळेला गुपचूप जाणं गुपचूप त्याच्यावरती उपचार mm. करणं आणि आपल्याला काहीतरी फार मोठा आजार झालेला आहे असं समजून हे लोक बोलायचेच नाहीत आणि तुम्ही बोललच नाही तर डॉक्टरना समजणारच ना नाही आणि समजलंच नाही तर त्याचे उपचार होणारच नाही त्यामुळं मला आताच्या पुढीचा पिढीचा फार अभिमान वाटतो की आजची पिढी जी आहे ती आपल्या इश्यूज बद्दल न लाजता बोलते आणि ते न लाजता सांगते तर डॉक्टरांच्या समोर तुम्ही कोणतेही विषय असे जे काय असतात ते सांगायला अजिबात कचरू नका घाबरू नका स्पष्ट होऊन बोलले पाहिजे स्पष्ट होऊन चेकिंग करून घेतलं पाहिजे तर तुमचा आजार हा व्यवस्थित बरा होईल तर हे पूर्वीची गोष्ट झाली आताच्या गोष्टींमध्ये ह्याच्यामध्ये तिन्ही ज्या डिफरन्सेस आहेत हे सगळे मोशनच्या जागी होणारे आजार आहेत त्याच्यामुळे जास्त बोललं जात नाही परंतु पाईल्स जे आहे आ, मोशन तो, तो, ते मोशनच्या जागी एक प्रकारचा फोड येतो मोड येतो आणि तिथून कदाचित ते कधी कधी फुटून त्यातनं रक्तस्राव होऊ शकतो मोशनला स्वच्छ होत नाही पोट साफ होत नाही आणि तो एक सततचा आजार होऊन बसतो आणि अवघड जागीचं दुखणं असं जे काय म्हटलं जातं तर इथं अगदी खरक आहे ह्याच्यामध्ये तर विशेषतः स्त्रियांनी आपले हे प्रॉब्लेम जे असतील ते व्यवस्थित डॉक्टरांना सांगितले पाहिजेत फिशर जे, जे काय आहे तर फिशरचा अर्थच त्या शब्दाप्रमाणेच आहे की क्रॅक्स तर ते मोशनला हार्ड झाल्यामुळं अगदी घट्ट जर का पोट साफ होत नसेल घट्ट होत असेल तर त्याच्यामुळे कतरे पडतात क्रॅक्स पडतात आणि त्याला फिशर म्हणतात आणि फिशूला म्हणजे इट इज अ अनयुज्युअल पॅसेज शेवटचा जो भाग आहे त्याच्यापासून त्वचेवरती दुसरा एक वेगळाच पॅसेज तयार होतो आणि त्यातनं मग ती जी काही घाण असते ती बाहेर पडायला लागते mm. आणि इट इज व्हेरी डिस्टर्बिंग त्यांना माणूस अक्षरशः म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो मग त्याला सर्जरीज केल्या जातात पण हा फिशूला असा आहे की तो सर्जरीज करून त्याला बायपास करून आणि दुसरीकडनं तयार होतो mm. तर इथं उपयोगी होते ती होमिओपॅथी ह्या वेळेला ह्या तिन्ही आजारांच्यावरती पूर्णतः क्युअर जे आहे ते होमिओपॅथीनं होतं स्ट्रक्चरल प्रॉब्लम असला तरी फंक्शनल प्रॉब्लेम असला तरी तो होमिओपॅथीनं पूर्ण क्युअर होतो होत। त्यामुळं इथं ह्या डायजेशनच्या अगदी प्रोसेसमध्ये म्हणजे तोंडापासनं ते शेवटच्या एंडपर्यंत जे जे विकार पचन संस्थेचे होतात त्याच्यावरती होमिओपॅथी अत्यंत गुणकारी आहे विदाऊट साईड इफेक्ट्स आहे आणि लोक म्हणतात की त्याला फार दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला लागेल होमिओपॅथीवरती एक शिक्का बसलेला आहे तसं नाहीये की इट टेक्स केअर यू टेक द मेडिसिन प्रॉपरली अँड इन टाइम काही लोक काय करतात एक दोन दिवस घेतात छानपैकी औषध आणि नंतर मग विसरून जातात आणि म्हणतात की आम्हाला फार दिवस घ्यायला लागलं तर ते टाइम स्पॅन जे आहे हे पेशंटकडनं कधी कधी वाढवलं जातं होमिओपथी कडनं किंवा डॉक्टरांच्या कडनं नाही